नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पाठ सातवा आपले गाव आपले शहर तर बालमित्रांनो आज आपण हा पाठ अभ्यासणार आहोत ओके तर प्रथमतः तुम्हाला मी इथं दोन चित्र दाखवणार आहे त्या चित्रांचे व्यवस्थित निरीक्षण करा नीट निरीक्षण करा आणि आ, त्या चित्राविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या ओके तर इथं तुम्हाला पहिलं चित्र हे गावाचं आहे आणि दुसरं चित्र जे आहे ते शहराचं आहे तर तुम्हाला शहर आणि गावातील वेगळेपणा मुद्द्याच्या आधारे समजवून घ्यायचे आहेत ओके पहिला मुद्दा आहे घर तर आपण गावातील घरांचे निरीक्षण करूया तर तुम्हाला इथं गावातील घरे दिसत आहेत गावातील घरे ही छोटी उतरत्या छपराची दगडमातीची बांधलेली असतात याचबरोबर या घरांमध्ये अंतरस्त दूर दूरवर ही घरे पसरलेली असतात ओके त्याच संदर्भात जर आपण शहरातली घरे जर पाहिली तर शहरातली घरे उ उंच उंच पक्क्या विटांनी सिमेंटनी बांधलेली असतात अनेक मजली असतात आणि ही घरे एकमेकांना चिटकून असते घरांची गर्दी शहरामध्ये झालेली असते ओके तर आपण पोशाख जर पाहिलं तर गावातील पोशाख पहा साडी ब्लाऊज असा साधा सरळ पोशाख स्त्रियांचा असतो आणि पुरुषांचा पोशाख जर पाहिलं तर धोतरजोडी नेहरू शर्ट पायजमा अशा प्रकारचा पोशाख हा पुरुषांचा असतो ओके तर शहरातला पोशाख जर तुम्ही पाहिलात तर शहरातला पोशाख पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर इथं शहरातला पोशाख हा सुधारित असतो पॅन्ट शर्ट सलवार कमी चुडीदार अशा प्रकारे महिलांचा पोशाख असतो नवनवीन फॅन्सी कपडे शहरामध्ये घातली जातात ओके पुढचा मुद्दा आहे वाहने वाहनांचा जर विचार केलात तर इथं पहा ग्रामीण भागात बैलगाडी सायकल अशा वाहनांचा उपयोग होतो त्याप्रमाणेच पायी चालत असतात कधीतरी परिवहन मंडळाची बस गावामध्ये येत असते अशी छोटी छोटी वाहने गावात वापरली जातात वाहनांचं प्रमाण जे आहे ते गावात कमी असतं ओके तर शहरातलं जर पाहिलात तर शहरामध्ये इथं वाहनांची गर्दी भरपूर आहे भरपूर वाहने रस्त्यावरून धावत असतात भरपूर प्रकारच्या वाहनांचे प्रकार, प्रकार आढळून येतात मोठमोठ्या गाड्या त्याचप्रमाणे कार स्कूटर बाईक अशा वेगळ्या प्रकारची वाहने तुम्हाला इथं दिसून येतात ओके त्याचप्रमाणे पुढचा मुद्दा जर पाहिला तर उद्योग ग्रामीण भागामध्ये गावामध्ये उद्योग कमी असतात छोटे छोटे उद्योग तिथे चालतात म्हणजेच रस्त्यावर भाजीपाला विकणे किंवा मा एकमेकांना मालाची देवाणघेवाण करणे छोटे लहान मोठे छोटी दुकाने असतात घरगुती उद्योग तिथे चालतात पापडं करून देणे किंवा जी घरगुती उद्योग असतात टोपल्या विणणे झाडू तयार करणे असे उद्योग इथं गावात चालतात शहरातलं जर पाहिलं तर शहरात, शहरात मोठमोठे उद्योग असतात प्लास्टिकचे कारखाने मोठे मोठे कारखाने कापड उद्योग यंत्र तयार करण्याचे उद्योग असे मोठमोठे उद्योग शहरामध्ये असतात पुढचा मुद्दा आहे सुविधा तर ग्रामीण भागामध्ये आरोग्य केंद्राची सुविधा असते मंदिर असतात या व्यतिरिक्त जास्त सुविधा ग्रामीण भागात नसतात पण शहरातला जर तुम्ही विचार केलात इथं तुम्हाला दिसत असेल गार्डन तर बगीचा आहे मोठमोठे मॉल्स असतात मोठमोठी दुकाने असतात त्याचबरोबर स्विमिंग पूल असते जिम असते भरपूर सुविधा शहरामध्ये दिसून येतात या व्यतिरिक्त देखील गाव आणि शहर यामध्ये फरक दिसून येतो त्या संदर्भात तुम्ही निरीक्षण करा आणि गाव आणि शहर यामध्ये कोणते फरक दिसून येतात त्याची यादी तुमच्या वहीत लिहा त्याचप्रमाणे तुम्ही गावातल्या कोणत्या गोष्टी पाहिलात आणि शहरातल्या कोणत्या गोष्टी पाहिलात याबाबतच महत्त्वाचे मुद्दे तुमच्या वहीमध्ये तुम्ही वही काढून ठेवा आणि त्या संदर्भात आपण वर्गात चर्चा करूयात ओके तर पुढील मुद्दा जर आपल्याला पाहायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी चित्र दाखवलेली आहेत सांगा पाहू इथं काही चित्रं दिलेली आहेत त्या चित्रावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत ओके प्रश्न पहिला पहा चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात तर तुम्ही नीट लक्ष दिलात तर शेतामध्ये तयार होणारे कोबी सफरचंद फ्लावर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी शेतात तयार होतात ओके पुढील प्रश्न पहा या गोष्टी आणखी कोठे मिळतात तर ह्या ज्या भाजीपाला आहे किंवा शेतात तयार होणाऱ्या या गोष्टी आहेत या तुम्हाला भाजी मार्केटमध्ये भाजी बाजारात मिळू शकतात किंवा घरोघरी हातगाडे किंवा टोपल्या घेऊन भाजी विकणाऱ्या व्यक्तीकडूनसुद्धा तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात ओके प्रश्न तिसरा पहा चित्रातील कोणती आपण झूम करून वाचूया चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते तर तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर पहा चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते तर सायकल जर्किन आणि छत्री या गोष्टी तुमच्या कारखान्यात तयार होतात ओके पुढील प्रश्न पहा या गोष्टी तुम्हाला आणखी कोठे मिळतात तर सायकल जर्किन छत्री या गोष्टी आपल्याला दुकानातून मिळू शकतात गावातील दुकानात एखाद मिळणार नाहीत परंतु शहरातली जर मोठी दुकानं पाहिली तर या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात ओके पुढील प्रश्न पहा प्रश्न पाचवा या गोष्टींची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते तर पहा या गोष्टी जर पाहिल्या भाजीपाला तर आपल्याला अन्न म्हणून या गोष्टीचा उपयोग होतो पावसाळ्यात छत्रीचा उपयोग होतो जर्कींचा उपयोग पावसात थंडीच्या दिवसात होतो सायकलचा उपयोग आपल्याला शाळेला येण्या जाण्यासाठी किंवा वाहतुकीचे साधन म्हणून उपयोग होतो ओके सहावा प्रश्न या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनांचा वापर केला जातो तर पहा ह्या जो भाजीपाला आहे तो भाजीपाला ग्रामीण भागात तयार होतो ग्रामीण भागातून शहरात जाण्यासाठी बैलगाडी छोटे टम टम रिक्षा याचा वापर केला जातो आणि छत्री जर्किन सायकले मोठ्या शहरामध्ये तयार होतात आणि या वस्तू एकमेकाच्या शहरात पाठवण्यासाठी मात्र ट्रक टेम्पो मालवाहतुकीची मोठी साधने यांचा उपयोग केला जातो तर बालमित्रांनो यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की धान्य भाजीपाला दूध इत्यादी माल गावातून येतो सायकल खेळणी पुस्तके इत्यादी माल शहरातून येतो शेतीची अवजारे कापड औषध मोटारी साबण काच बल्ब इत्यादी वस्तू कारखान्यात बनतात कारखाने मुख्यतः शहराजवळ असतात गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात शहरी व ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकावर अवलंबून असतात लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची संदेश वहनाची साधने आवश्यक असतात गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक असे आता हा फरक कमी होऊ लागला आहे शहरामध्ये असणाऱ्या अनेक सुविधा हळूहळू गावामध्येही दिसू लागल्या आहेत तर बालमित्रांनो अशा प्रकारे अनेक गोष्टीवर आपण शहर आणि गावावर अवलंबून असतो आणि या सुविधांचा वापर आपण करून घेत असतो ओके तर पहा इथं आपल्याला पाहायचं आहे वाहतुकीची साधने इथं चित्र दिलेली आहेत त्या वाहतुकीच्या साधनांचा आपण अभ्यास करूयात माणसाच्या गरजा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला आधी तो बैल हत्ती उंट घोडा गाढ अशा जनावरावरून सामान वाहून नेत असे पुढच्या काळात बैलगाडी घोडागाडी अशी साधने आली मग जहाजे मोटारी आगगाडी यांचा शोध लागला पुढे विमानांचा शोध लागला त्यामुळे वाहतूक जास्त वेगाने होऊ लागली ओके तर बालमित्रांनो अशा प्रकारे नवनवीन वाहतुकीच्या साधनांचा शोध लागलेला आहे आणि आपण वेगळी वाहतुकीची साधने आपण वापरत असोत तर पुढे एक मी तुम्हाला अभ्यास देणार आहे की इथं वाहतुकीची साधने दाखवलेली आहेत आणि दुसऱ्या रकानामध्ये ती वाहतुकीची साधने कशावरून जातात हे दिलेलं आहे तर यांच्या जोड्या तुम्हाला रेषेने जोडायच्या आहेत ओके तर प्रथम आपण पाहूया प्रथम चित्र आहे बैलगाडी बैलगाडी कशावरून जाऊ शकते पहा तर ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत तिथून बैलगाडी जाते शहरातून सुद्धा जाऊ शकते पण शहरात शक्यतो बैलगाड्या कधीतरी कामानिमित्तच जातात दुसरं आहे बोट बोट ही पाण्यातून जाते नदीतून तलावातून बोट वाहतूक होते म्हणून आपण बोटीची जोडी पाण्याशी लावलेली आहे तिसरं आहे रेल्वे रेल्वे रुळावरून धावते म्हणून रेल्वे आणि रुळाची जोडी आपण लावलेली आहे चौथं चित्र आहे बस बस ही मोठमोठ्या शहरातून मोठ्या रस्त्यावरून जाते त्याचप्रमाणे ग्रामीण भागातसुद्धा जाऊ शकते तर बसची जोडी आपण अशा पद्धतीने लावलेली आहे ग्रामीण भागातसुद्धा महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या जा बस जातात ओके पुढचं आहे विमान विमान हवेतून जाते म्हणून आपण त्याची जोडी आभाळाशी लावूया ट्रक हीची जोडी आपण रस्त्याशी लावूया मोठे मोठे ट्रक हे शहरी भागातून मोठ्या रस्त्यातून धावतात ओके अशा पद्धतीने आपण या वाहने आणि ते कशावरून जातात यांच्या जोड्या लावलेल्या आहेत आता बहुतेक गावात आणि शहरात वाहतुकीच्या सोयी व वा सुविधा आल्या आहेत आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्या सोयी आहेत कोणती प्रसिद्ध ठिकाणे आहेत ते समजून घेऊया त्यासाठी आपण आपल्या जिल्ह्याचा नकाशा अभ्यासूया नकाशावरील कृती आपण पूर्ण करूयात ओके चला तर आपण नकाशाचा अभ्यास करूयात तर बालमित्रांनो आपण हा नकाशा पाहूयात नकाशामध्ये या ठिकाणी तुम्हाला सूची देण्यात आलेल्या आहेत त्या सूचींचा अभ्यास आप करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर हा नकाशा जो आहे तो सोलापूर जिल्हा प्रमुख रस्ते लोहमार्ग व प्रसिद्ध ठिकाण या संदर्भात या नकाशामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी सूची देण्यात आलेली आहे त्या सूचीनुसार आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत ओके तर प्रश्न पहिला आहे यासाठी तुम्ही तुमचं पाठ्यपुस्तक तुमच्यासमोर ठेवू शकता प्रश्न पहिला आहे आपल्या जिल्ह्यातील लोहमार्ग पहा यापैकी एक लोहमार्ग गिरवा तर पहा आपल्या सोलापूर जिल्ह्याचा हा, सोला हा नकाशा आहे लोहमार्गाची जर सूची पाहिलात तर अशा पद्धतीने ही सूची देण्यात आलेली आहे आपण पाहूया आपल्या इथला अशी सूची आपल्याला इथं दिसत आहे तर हा लोहमार्ग आपण पाहूयात आणि ते गिरवूयात तर आपण पेन घेऊ शकतो यासाठी तर लोहमार्ग अशा पद्धतीने आपण पाहतो सॉरी इकडून गेलेला आहे तर अशा पद्धतीने लोहमार्ग गिरवू शकता इथे एक लोहमार्ग आहे तो सुद्धा आपल्या जिल्ह्यातून गेलेला आहे तो आपण गिरवू शकतो तर अशा पद्धतीने लोहमार्गाची ही जी सूची आहे ती सूची पाहून आपण अशा पद्धतीने ती गिरवू शकतो ओके प्रश्न दुसरा आपण वाचूया प्रश्न दुसरा आहे है, पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य ठिकाणे चौकटीतल्या हा पुणे आणि हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आपल्याला पाहायचा आहे तर राष्ट्रीय महामार्गाचं चिन्ह अशा पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे तो महामार्ग आपण पाहूया पुणे आणि हैदराबाद आपल्याला हवा आहे तर पहा इकडून पुणे आणि हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग इथं देण्यात आलेला आहे तर यातील मुख्य ठिकाण मुख्य ठिकाण जिल्हा मुख्य ठिकाण या सूचीनं दाखवण्यात आलेला आहे आणि तालुका मुख्य ठिकाण या टिंबासारख्या सूचीनं दाखवण्यात आलेलं आहे तर पहा मुख्य ठिकाण पाहायचं असेल तर सोलापूर या ठिकाणी हा हैदराबादवरून येणारा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच पद्धतीने इथं गेल्यावर मोहळ या ठिकाणी मुख्य ठिकाणी आहेत म्हणजे चौकटीत आपल्याला सोलापूर आणि मोहळ ही ठिकाणी लिहावी लागतील ओके समजलं तर आपण पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यात असणारी किल्ल्यांची ठिकाणे नकाशात पहा नकाशातील किल्ल्यांच्या चिन्हांना रंगवा तर बालमित्रांनो इथं पुन्हा सूची पहा किल्ल्याला ही चिन्ह देण्यात आलेलं आहे ही सूची देण्यात आलेली आहे ही सूची कुठे आहे ती आपल्याला शोधायची आहे तर पहा झूम करून पाहिल्यावर आपल्याला या ठिकाणी एक सूची दिसत आहे सोलापूरला एक किल्ला आहे आणि पुन्हा जर आपण पाहिलात तर पहा या ठिकाणी एक आपल्याला दिसत आहे ते आहे अकलूज अकलूजला एक किल्ला आहे ओके तर त्यांनी काय सांगितलं आहे की आपल्या जिल्ह्यातील त्या किल्ल्यांच्या चिन्हांना रंगवा तर आपण अशा पद्धतीने ते चिन्हांना असं रंगवू शकतो ओके तर चला पुढील प्रश्न आपण पाहूयात पुढील प्रश्न काय दिला आहे पहा नकाशावाचन अतिशय सोपी अशी पद्धत आहे चौथा प्रश्न आहे आपल्या जिल्ह्यातील अभयारण्य असलेल्या ठिकाणांच्या नावाभोवती चौकट करा तर बालमित्रांनो पुन्हा सूची पहा अभयारण्य या चिन्हाने दर्शवण्यात आलेलं आहे हे चिन्ह कुठं आहे ते आपण पाहूया तर तुम्हाला इथं हे चिन्ह दिसत आहे त्या ठिकाणाचं नाव आहे नानज तर तुम्हाला त्या नानचभोवती चौकट करायची आहे तर आपण नानसभोवती चौकट करूया त्यासाठी हे चौकट आपण घेत आहे नानचभोवती अशा पद्धतीने आपण चौकट केलेली आहे ओके तर नानच या ठिकाणी अभयारण्य आहे याभोवती आपण अशी चौकट केलेली आहे समजलं चल चला पुढील प्रश्न आपण पाहूयात पुढील प्रश्न देण्यात आलेला आहे आपल्या जिल्ह्यातील गुरांचा बाजार असणाऱ्या ठिकाणांच्या नावाभोवती वर्तुळ करा तर पुन्हा सूची पहा बालमित्रांनो इथं गुरांचा बाजार आहे सूची या पद्धतीनं दर्शवण्यात आलेली आहे ती सूची कुठं दिसते ते आपण आपल्या जिल्ह्याच्या नकाशात पाहूया तर तुम्हाला ती सूची दिसत आहे इथे आपण त्याला गोल करूयात सर्कल काढा म्हटलेला आहे पुन्हा आहे सांगोला सांगोल्याला सर्कल करूयात त्याचबरोबर आणखी कुठं आहे बारशी बारशीला आपण वर्तुळ करूयात अशा पद्धतीने जिथं तुम्हाला बाजार गुरांचा बाजार असलेले ठिकाण आहेत त्या ठिकाणावरती तुम्ही असे वर्तुळ काढू शकता ओके बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण नकाशा वाचन केलेलं आहे नकाशात काही जर अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता तर आता आपल्याला पुढील चित्राचा अभ्यास करायचा आहे सांगा पाहू तर अशा पद्धतीने हे चित्र देण्यात आलेलं आहे पाठ्यपुस्तक तुमच्या समोर ठेवा पाठ्यपुस्तकात या चित्रावरून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत आजोबा काय वाचत आहेत आजोबा या ठिकाणी बसलेले आहेत आजोबाच्या हातात वर्तमानपत्र आहे म्हणजेच आजोबा वर्तमानपत्र वर्तमान वाचत आहेत या प्रश्नाचं उत्तर असेल आजोबा वर्तमानपत्र वाचत आहेत प्रश्न दुसरा ताई माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर करते ताई या ठिकाणी बसलेली आहे ताईच्या समोर संगणक आहे तर ताई माहिती मिळवण्यासाठी संगणकाचा उपयोग करते किंवा वापर करून घेते ओके प्रश्न तिसरा आजी काय पाहात आहे तर पहा इथं आजी आहे आजी टी व्ही पाहात आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे आजी टी व्ही पाहात आहे ओके प्रश्न चौथा दादा गाणी ऐकत आहे त्यासाठी त्याने कानाला काय लावले आहे तर या ठिकाणी दादा आहे दादा मोबाईलवरून गाणी ऐकत आहे त्याच्या कानात अशा वायर दिसत आहेत म्हणजेच दादाने हेडफोन लावलेलं आहे म्हणजेच दादा गाणी ऐकण्यासाठी हेडफोनचा वापर करतो किंवा हेडफोन लावलेला आहे ओके प्रश्न पाचवा बाबा बोलण्यासाठी कशाचा वापर करत आहेत इथं बाबा उभारलेले आहेत त्यांच्या हातात मोबाईल आहे मोबाईलवर बोलत आहेत म्हणजेच बाबा बोलण्यासाठी मोबाईलचा वापर करत आहेत ओके पुढील प्रश्न दारात कोण आले आहे आई त्यांच्याकडून काय घेत आहे आई या ठिकाणी आहे आणि दारात पोस्टमन काका आलेले आहेत आई त्यांच्याकडून पत्र घेत आहे तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण पाहिलेले आहे की पत्र संगणक मोबाईल फोन वर्तमानपत्र टी व्ही म्युझिक प्लेअर या गोष्टींचा वापर आपण करत असतो ही सर्व साधने माहिती व निरोप मिळवण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वापरली जातात ही सा संदेशवहनाची साधने आहेत ओके बालमित्रांनो तर तुम्हाला इथून संदेशवहनाची साधने समजली असतील तर आता आपल्याला पुढं जायचं आहे बोली भाषा कोणती आहे ती पाहायची आहे ओके तर पहा बालमित्रांनो माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते प्रदेशानुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत येतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशात एकाच भाषेच्या बोली तयार होतात उदाहरण अहिराणी मालवणी वराडी या मराठी भाषेच्या काही बोली आहेत मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे ओके तर बालमित्रांनो आता आपण पुढील मुद्दा पाहूया माहीत आहे का तुम्हाला खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती त्या काळी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पाठवली जायची कधीकधी त्यासाठी शिकवलेल्या कबूतरांचा वापर केला जायचा माहिती लिहिलेले कापड किंवा कागद कबूतरांच्या पायांना बांधून संदेश पाठवले जायचे तर बालमित्रांनो हा भाग तुम्ही पिक्चरमध्ये पाहिला असाल फिल्ममध्ये पाहिला असाल तर कबूतराद्वारे इतर प्राण्यांच्या सहाय्याने संदेश वहन केले जायचे काय करावे बरे रोहन आणि रूपाली राहत असलेल्या भागांमध्ये मोबाईल फोन टेलिफोन संगणक या सेवा उपलब्ध नाहीत त्यांना परगावच्या नातेवाईकांना निरोप पाठवायचा आहे तो निरोप पाठवण्यासाठी तुम्ही त्यांना कशी मदत कराल तर पहा मोबाईल संगणक टेलिफोन जर नसेल तर आपण पत्र लिहून निरोप पाठवू शकतो तार पाठवून निरोप देऊ शकतो किंवा फॅक्स करून आपण त्यांना आपला संदेश किंवा निरोप पोहोचवू शकतो तर बालमित्रांनो जाता जाता हे नेहमी लक्षात ठेवा वाहतुकीच्या व वा संदेश वाहनांच्या साधनांचा अलीकडे मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे परंतु या साधनांचा जास्त वापर केल्याने प्रदूषणातही वाढ झाली आहे त्यामुळे प्रत्येकाने या साधनांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे आपण काय शिकलो गाव व शहर यांचा परस्पर संबंध वाहतुकीची व वा संदेशवहनाची साधने वाहतुकीच्या व वा संदेशवहनाच्या सोयीची आवश्यकता आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील वाहतुकीच्या सोयी व वा प्रसिद्ध ठिकाणे तर हा घटक आपण शिकलेला आहोत तर तुम्हाला हा पाठ समजला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ वारंवार ऐका आणि हा पाठ समजून घ्या ओके तर चला आपण घरातच राहूया सुरक्षित राहूया आणि हो आमच्यासोबत अभ्यास करत राहूया धन्यवाद